मिनिमम. पण मग तुमचं लग्न जे झालं ते ठरवून झालं? ठरवून, अगदी ठरवून. म्हणजे मी जेव्हा लेक्चरर होतो मी नगरला नाही, धुळ्याला पण नाही, 2 वर्ष ती गेल्या, 3 वर्ष नगरला, औरंगाबादलाही 2 वर्ष गेल्या. तिशीला आला तू, आता लग्न तर कर बाबा, असं म्हणून आमच्या आई वडील वगैरे सगळे मागे मागे, मुली पण चांगल्या पाहिल्या म्हणायचे, मग आमच्या आता बहिणी बिणी पण, अरे फार चांगली मुलगी आहे, कर कर कर. आणि मलाही तिथे मी कुठे होतो धुळ्या अंधार, पण जरीलामध्ये याची थीम आहे बा, की जरीलामध्ये एकदम पॉवर हाऊसमध्ये स्फोट झाला, अंधार सगळा. आणि या बॅचलरला करेना काय करावं, मग अंधार वाचायला नाही, काही नाही, म्युझिक नाही, रेडिओ नाही, बायको जर असती तर बरं झालं असतं आता, असं त्यावेळी वाटायला लागलं. आणि त्याचवेळी हे नेमकं झालं, म्हणजे मग आम्ही मुली पाहायला सुरुवात केली आणि पद्धतशीर मग जाऊन वगैरे त्या सगळ्या अशा केळवळ मुली आमच्याकडे सगळं शेती करणाऱ्या अशा पोरी, पण एक चांगली वाटली की करून टाकली, काही वाईट नाही झालं आतापर्यंत. निवाडे सर, तुमच्या साहित्याविषयीच गप्पा चालल्या आहेत म्हणून मला जे आत्ता दिसतंय गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे अनेक लेखक आहेत जे नेमाडे पंथीय लेखक असतात, म्हणजे तुमच्या साहित्यावरून प्रेरणा घेऊन लिहिणारे असतात, आणि काही असतात जे तुमच्या साहित्याला प्रचंड विरोध करतात. पण हे जे नेमाडे पंथीय लेखक असतात, त्यांचं जे साहित्य आहे, त्यांच्या कादंबऱ्या आहेत, तुमच्या वाचनात आल्या असतील, त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे असं ज्या पद्धतीने, म्हणजे आज जर मी जे पाहतो कादंबऱ्या किंवा एकूण कविता किंवा समीक्षा वगैरे, तर मला जाणवतो प्रभाव आपला की आपण असं काहीतरी, म्हणजे म्हणून मी तो उल्लेख केला की ते म्हणजे दिसताना आपल्याला साहित्य वाचताना सुद्धा नाही, मला ते दोन्ही गोष्टी वाटतात. एक तर आपल्याला बरं वाटतं की आपला अभिमान वाटतो की चला आपलं वाचतायत लोक, इमिटेट करतायत, काहीतरी तसा अभिमान वाटतो असा. परंतु नंतर असंही वाटतं की आता ह्या पिढीत पांडुरंग सांगवीकर असता तर त्यांनी असं केलं नसतं. त्या पिढीतला पांडुरंग होता तो आईबापांच्या विरुद्ध, मास्तरांच्या विरुद्ध, प्राध्यापकांच्या विरुद्ध, युनिव्हर्सिट्या सोडून शेतीच बरी म्हणणारा वगैरे वगैरे असा. आजचा जो पांडुरंग सांगवीकर आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने रिव्होल्ट केला पाहिजे, त्यांनी असा रिव्होल्ट केला पाहिजे की स्त्रियांची जी जगभर कत्तल आणि अत्याचार आणि बलात्कार चालले आहेत, म्हणजे रोज 20-25 स्त्रिया आपल्या देशात बलात्कार होतात रोज, अशी स्टॅटिस्टिक्स आहे. असं आता आजचा पांडुरंग सांगवीकर हे पाहणार की आज काय परिस्थिती आहे, तर त्याच्याविरुद्ध आपण बोललं पाहिजे, हे मला दिसत नाही. पण त्यांची काय म्हणायचं, आपलं काय म्हणायचं, स्टाईल जी आहे ती. पण सर, तुम्हाला वाटत नाही की आपणच पुन्हा एकदा पांडुरंग सांगवीकर लिहावा आत्ताच्या या सगळ्याबद्दलचा, आत्ताच्या व्यवस्थेबद्दल तो व्यक्त होणारा एक प्रकारे विद्रोह करणारा, म्हणजे हे बरोबर आहे म्हणणं तुमचं, मला ते जरा इंट्रोस्पेक्शनच करावं लागेल त्याच्यावर. पण म्हणजे इतक्यातच सांगायचं तर मला असं वाटतं की आज मी 87 वर्षाचा आहे आणि अजून 50-100 वर्ष जगायची माझी इच्छा आहे. मी परत म्हणालो की ते तुम्हाला हिंदू नंतर किती वर्ष लागतायत, तर म्हटलं की म्हणजे 73 साली मी सुरू केली होती. मी सिमल्याला मला नॅशनल फेलो मिळाला, आमचे पीटर डिसोझा होते, तो म्हणाले इकडेच ये बसू, मग तिथे मी ते लिहिली 2 वर्ष मस्त आरामात, एक दिवस फक्त तिथे सेमिनार घ्यावा लागतो असा, काही बोलायचं आणि बाकी मग लिहिजायचं, त्याच्यामुळे झाली ती. तर ते त्याला किती वर्ष लागले, मग त्याला जवळजवळ 40-41 वर्ष लागले, तर म्हटलं अजून 40 वर्षानंतर दुसरा भाग होईल. तर तो मुलगाही हुशार होता, तो म्हणायला लागला की तुमचं ठीक आहे 40 वर्ष अजून तुम्ही राहाल, पण आमचं काय होईल, 20 वर्षाचा पोरगा तो मला म्हणतो आहे की तुमचं. अरे म्हटलं मी गंमत केली, पण माझ्या डोक्यात ते आहे. पण काय असतं लिहायचं, म्हणजे तुम्ही म्हणता तसं की लिहायचं तर तुम्हाला आत खूप शिरावं लागतं, आतलं अत्यंत स्वच्छ अशा पद्धतीने तुमचं काय म्हणायचं निर्मळ इनोसन्स. इनोसन्सला मी इग्नोरन्सच म्हणतो, इनोरन्स इनोसन्स होणं म्हणजे काय निरागस होणं, म्हणजे तुम्ही अडाणी होणं की म्हणजे खिडकी, त्या खिडकीवर काच, त्यामुळे काच कशी झाली वगैरे, हे म्हणजे शिक्षणामुळे बिघडलो आपण, किंवा हे कशामुळे होतं, याच्यामुळे लाईट येतो, मग ते इलेक्ट्रिसिटीचा शोधन वगैरे वगैरे असं. पण अडाणी माणसाला रस्ताच रस्ता असतो, खिडकी खिडकी असते, त्याच्या पलीकडे काही माहीत नसतं, तर असं होणं हे खरं डेव्हलपमेंटचं लक्षण आहे. त्यामुळे मी जेव्हा आज शिरतो तेव्हा मी तसा निरागस अडाणी होऊन जे काही जग आहे ते अनुभवतो. ते दुर्दैवाने आत्ता असं होत नाही, कारण इतकं ज्ञान काही असलं की त्याच्याबरोबर ते असोसिएट होतं. अरे आपण हे कुठेतरी वाचलं आहे, हे आपण कुठेतरी स्टॅनिस्लाविस्कीचं वाचलं आहे, तसंच हे नाटकात येत आहे, हे कुठेतरी यांनी आपला तो लॅटिन अमेरिकन मार्केस काहीतरी आहे की बोर्हेसचं आहे, असं कुठेतरी ते डोक्यात येत राहतं आणि आत शिरताना ते बरोबरच येतात असे नेहमी. आणि ते मग आपल्याला टाळता येत नाही, त्यामुळे मग तुम्ही पांडुरंग सांगवीकर होऊ शकत नाही. पांडुरंग सांगवीकरचं हे सगळं विसरून स्वतःचं
फक्त तो लहानपणी आपण कसे जात होतो, उंदीर मारत होतो शाळेत जाताना कसं, नंतर कॉलेजमध्ये जाताना वगैरे, हे तो त्याच्यावर काहीही काय म्हणायचं शिक्षणाचे दुष्परिणाम न होता किंवा काय म्हणायचं साक्षरतेचे वाईट परिणाम न होता तो निरक्षर म्हणूनच आनंदाने जगत होता। हे निरक्षर होणं आता जमत, आता तुम्हाला ते अवघड झाले, आता अवघड झालंय कारण मला म्हणजे तेव्हा तुम्ही बसून की आता हे लिहायचं असं ठरवून तुम्ही हुकमी लिहू शकलात, आता तुम्ही तसं नाही। आता मला ते कवितेतच फक्त शक्य होतं। तुमचं साहित्य आणि सध्याचं समकालीन साहित्य यासह इतरही अनेक विषयांवर तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेतोय सर, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया, पाहत रहा माझा कट्टा। एक वर्षाहून अधिक कालावधी होऊनही गर्भधारणा होत नाहीये अशा वेळेस IVF व IVF मधील आधुनिक उपचार पद्धतींची नक्कीच मदत होईल। यासाठी